मध्यरात्री 12च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि हाच उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी फोडून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठी सिनेकलाकार सुद्धा उपस्थित होते. आमदार रवींद्र फाटक यांच्याशी यावेळी बातचीत करण्यात आलेली होती. आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी ही बातचीत केली होती, तीही पाहणार आहोत. माझ्यासोबत ह्या दहीहंडीचे आयोजक आमदार रवींद्र फाटक सर आहेत. सर, एक महत्त्वाची हंडी ठाणे शहरातली संकल्प प्रतिष्ठानची समजली जाते, कारण अनेक गोविंदा पथक असतील किंवा अनेक सिनेकलाकार या ठिकाणी असतात. कशा प्रकारची हंडी आहे? नाही, या संकल्प प्रतिष्ठानचं हे 18 वर्ष आहे आणि या संकल्प चौकामध्ये मला वाटतं 18 वर्ष आम्ही गोविंदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो आहे. मला वाटतं दरवर्षी सर्व गोविंदा मुंबई महाराष्ट्रातून इथे येत असतात आणि चांगला उत्सुक प्रतिसाद इथे मंडळाला मिळत असतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्ती मोठ्या पद्धतीने हा दहीहंडी उत्सव होईल असं मला वाटतं. मला वाटतं आत्तापर्यंत 100 ते 125 मंडळांनी आता नावं नोंदणी झालेलीच आहे, पण मला दरवर्षीप्रमाणे 200 ते 250 गोविंदा पथक या मंडळाला भेट देत असतात. आणि मला वाटतं तुम्ही आता ज्याप्रमाणे विचारलं, ठाण्यामध्ये गोविंदा ठाण्यामध्येही दहीहंडी पंढरी गोविंदाची समजली जाते. आमच्या धर्मवीर आनंदिके साहेबांनी याची सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, काही मंत्री आपल्या व्यासपीठावरती येणारच आहेत, त्याचबरोबर लोकनेते बरेच पदाधिकारी आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती पावलं उचलली गेलेली आहेत? दरवर्षीप्रमाणे सुरक्षेच्या माध्यमातून जो लासा गोविंदा येतो, रोप असेल, हेल्मेट असेल, त्याला सेफ्टीच्या गोष्टी लागतील लासा गोविंदाला आणि गोविंदांना, त्या सर्व म्हणजे मेडिकल असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व या सुविधा मंडळाच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा आपण करायचं तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.